पुणे मुंबई द्रुतगती मार्गावरील प्रवास आता महागणार असून सरकारने टोल माफियाऐवजी पुन्हा टोलधाड केली आहे. द्रुतगती मार्गावर 18% दरवाढीचा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे. या निर्णयामुळे मुंबई पुणे प्रवास महाग होणार आहे. 1 एप्रिलपासून टोल दरात वाढ होणार आहे. 18% टोलवाढ होणार असल्याने वाहनधारकांना मोठी किंमत मोजावी लागणार आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने 2004 काढलेल्या अध्यादेशानुसार दर 3 वर्षांनी टोलच्या दरात 18% वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार ही वाढ करण्यात आली आहे. 95 किलोमीटर लांबी असलेला द्रुतगती मार्ग 1 मार्च 2002 सुरू करण्यात आला होता. राज्य सरकारने अनेक मार्गावरील टोल बंद करण्याचा निर्णय काही दिवसांपूर्वी घेतला होता. द्रुतगती मार्गावरील टोलची मुदत संपल्याच्या बातम्या नुकताच प्रसिद्ध झाल्या, पण आता टोल बंद होण्याऐवजी पुन्हा टोलवाढीचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे नागरिकांच्या खिशाला आणखी झळ बसणार आहे. वाढलेले टोल दर पुढील प्रमाणे: कार 195 रुपयांवरून तब्बल 230 रुपये, मिनी बस आणि लहान मालवाहू वाहने 300 रुपयांवरून 355 रुपये, ट्रक 418 रुपयांवरून 493 रुपये, तर बससाठी 572 रुपयांवरून आता चक्क 675 रुपये टोल भरावा लागणार आहे.